गुन्हे शाखा कक्ष एक ने केलेल्या धडक कारवाईत वाहन चोरीच्या एकोणीस गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत मारुती सुझुकी ब्रिझा कार तसेच मारुती इको कार चोरी झाल्याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहम्मद फैज अकबर अली शेख आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या पथकाने मेरठला येथे जाऊन आरोपी मोहम्मद फैज अकबर अली शेख याला ताब्यात घेऊन के अटक केली तसेच या गुन्ह्यातील दुसरा आरोपी आहे मोहम्मद शमीम मोहम्मद शफी शेख यालाही साकीनाका परिसरातून अटक करण्यात आली या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबई मुंबई आणि ठाणे परिसरात मोटार कार चोरी केल्याचे कबूल केले या आरोपींकडून पंधरा लाख रुपये किमतीचा ब्रिझा एटिगा इको कार अशा एकूण तीन कार जप्त करण्यात आल्या दरम्यान आरोपींनी चोरी केलेली ब्रिजा कार त्यांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत एका मोटरसायकलीवरील इस्मास धडक देऊन अपघात केला असल्याचे समोर आले आहे या अपघातात त्या इस्माचा मृत्यू झाला असून आरोपींनी अपघात करून सदरची कार ही घटनास्थळी सोडून पळून गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर घटनेबाबत अहमदनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे